अरे जिंदगी से ज्यादा तो मौत तकलीफ देती है। तुम्ही ह्या वयात मरायचं सोडून इकडे कुठं फिरताय? मरा तुम्ही मरा। डोकं बिकं फिरलं काय तुझं गाई बनिया? अरे काय झालं? अशीच होती ती माझ्या स्वप्नातली स्वप्न सुंदरी, जी रात्री 12 वाजता माझ्या स्वप्नात आली आणि पहाटे 4 वाजता मला सोडून गेली। अरे गोळा काय झालं तुला? असं का करायला लागलाय? कोण आलत कोण गेलत नीट तरी सांग। अरे हमे तो आपने ने लुटा, घर में कहा दमता, मेरी कष्टी थी डूबी जहा, वहिनी जी तो तुम्हाला बहीण नव्हती। अरे गोळ्या काय खुळतटला बिचाडला का काय का? ए बाबा नाही नाही नाही, अरे जा निघितला। ए नाही अयो गोळ्या निघ पांग या। ए बाबा नाही नाही गोळ्या नाही नाही जा। ए गुळ दादा, अरे फाटकी कपडे घाल का तू? का रे कपडे? दिल जले दिल मिले। अयो गुडे मा दिल जाला नाही। प्लीज स्टॉप स्टॉप, यू आर डोंकी, गो गो। झाले काय तुम्हाला दादा? गो गो यू आर गो बॅक सायमन, गो बॅक। सर पदा सागा पण का सोडून आलीस मला तू इकडं? हा 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं मी तुला बोलायसाठी आलो होतो आणि तू मला इकडं सोडून आलीस? हा वाटतं का तुला काहीतरी? हा इथं खात बसलीस येऊन? हा ओ हुजूर, तेरा 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 सुरू तेरी यादे मेरी बाते तन्हारा ते। ये आता बघ तुला सांगतो, परत मला सोडून नको जाऊ। बघते छा गोळ्याकडं, मला दगडी मारतोय काय? ए बांडगुळा इथं काय करतोय रे? मारा मारा अजून मारा मला, या जिंदगीने तर मारलंय, तुम्ही अजून मारा, असं छंदी हातुडा घेऊन मारा मारा ठोका मला। मला मागाशी दगड कशाला मारलीत घोड्या? कोण आहे तुम्ही? कोण आहे म्हणजे? तुम्हाला ओळखत नाही? यू आर कोण? यू आर कोण? अरे मी कावेरी। कोण कावेरी? गोळ्या काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? कोण गोळ्या? व्हाट इज दिस गोळ्या? तू गोळ्या? व्हाट इज दिस गोळ्या? अरे गाई बनिया नीट बोल काय करतोय। ए नाही बोल नाही ये जालिम दुनिया, अरे पागल दुनिया। काय झालं तू? रात्री चांगला दिसत होता ना। जेने देगी ना मरने देगी, तुम मरो हम जिएंगे। अरे तुम मरो ना हम जिएंगे, त्यासाठी मरा को मोकळ हो तिकडे। दुनिया में कितनी है नफरते। अरे तुला काय झालं तू? एक एक पप्पी देऊन जाना एक। अरे तू काय येड आहे का? थांबा मग तुम्ही येडे। अरे मला बाय कोणी मारले तरी मी पप्पी देते, तू कुठून आले? देऊ द्याला 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 द्याला। अरे बाबा तुला तुला बाहेर बाबा करतो का? हजर सरपंच, मी अजिबात हे खपवून घेणार नाही। माझा नवरा गावात नाही म्हणून कुणी पण माझ्यावर हात टाकणार का? आता कोणी हात टाकला तुझ्या? गोळ्यानी। गोळ्यानी काय केलं? आव दगडे घेऊन माझा मागा लागलाय किती वेळचा। अरे हे बघ, हे पण मला तेच सांगायला आलत, तोच कुठाना मी निस्तारायला चाललोय त्याच्याकडे। काय केलंय ना त्याने नेमकं मला ना बघायचेच। चल तू पण आमच्या संग। गाय बनगत काहीतरी करायला लागलंय। वाचवा वाचवा ए वाचवा, अरे गाडी कोणी ठेवली माझ्या अंगावर? ए वाचवा ए कड बाजूला गाडीच्या खाली काय करत होता गाई बनिया? मी गाडीच्या खाली नव्हतो, गाडी माझ्यावर होती। ए अरे गाडी तुझ्यावर नाही, तू गाडी खाली घुसला होता। 8 दिवस झाले ती गाडी इथंच बंद पडलेली। हा आणि तू पाय पडतो। नमस्ते काका।
अरे गोळ्या मी सरपंच आहे. कोण सरपंच? मी ना सरपंच. अरे कसं आहे बरं का तू? अरे गोळ झालं तुला काय झालं? असं काय झालं कोणतं चाकडतो तू? गेप ओ आयो मामी पाया पडतो आशीर्वाद. अरे गोळ्या काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? काय राव काका सांग जरा मावशीला समजून काय उगत याड्यावानी बोलते. कावेरी आले माझ्या ध्यानात याला आहे ना येड्याचा झटका आलाय. असं काय करते येड्यावानी काय काय त्याचा येड्याचा झटका आहे ना त्याचा येड्याचा झटका. चला एक मिनिट काढू येते येड्याचा झटका. किडनॅप 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 सरपंच काय खाला इकडे कोण आलाय पण करण्या याला येड्याचा झटका आलाय ना त्याला करंट देऊ म्हणजे येड्याचा झटकाच निघन. मला येड्याचा झटका नाही आला आणि मला करंट द्यायला तुम्ही काय डॉक्टर आहे का? अरे लोकांचा एक मेंदू बंद पडतो तुझ्या दोन्ही बंद पडल्या मग दिला पाहिजे झटका. द्या सरपंच कावेरी वहिनी थांबा. अयो गोळ्या काय म्हणलं? कावेरी वहिनी सरपंच म्हणजे आपण याला थोडं जवळ नेलं तर लगेच झालं माझं नाव आठवलं मी आठवले. जर आपण त्याला अख्खा हात मध्ये घातलं तर काय म्हणला? मी कोण आहे? सरपंच. ही कोण आहे? कावेरी वहिनी. हे कोण आहे? करण्या. म्हणजे सगळ्यांना तू ओळखतो. मग आता मला तू सांगू आल्या हे सकाळपासून तुझं येड्याचं नाटक चाललंय हे कशासाठी रे? हा होय सरपंच त्याचं काय झालं माहित का? रात्री 12 वाजता मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्न मध्ये एक स्वप्न सुंदरी आली आणि ती 4 वाजता सोडून गेली. सोडून गेली तुला? अरे रे रे. आणि मग मला परत 5 वाजता दुसरं एक स्वप्न पडलं. हा त्या स्वप्नात आहे ना एक बाबा आले. ते बाबा म्हणले तू जर असं दिवसभर याड्यागत वागत राहिला तर तुला आहे ना ती स्वप्न सुंदरी प्रत्यक्षात भेटेल तिला तुझी दया येईल आणि ती तुझ्यासोबत लग्न करील. पण स्वप्न सुंदरी भेटायचं लांब तुम्ही मला इकडं करण द्यायला घेऊन आले. अच्छा म्हणजे तुला जे रात्रभर स्वप्नात दिसत होतं त्याप्रमाणे तू वागत वागत का? अरे काय कावेरी याला आहे ना खरोखरी याड लागली कुठे याच्या नादी लागे ती चळपली कोळ्या. छायला वाचलो बा त्या स्वप्न सुंदरीच्या नादात आज करंट लागून मेल असतो. दादा काय रे त्या स्वप्न सुंदरीला एखादी बहीण आहे का? जातो का? ओ उठा ना. ए झोपू दे गप. आ उठा ना. झोपू दे म्हणला ना रे तो. आ दुपार झाली आता तरी तुम्ही झोपलेत उठा लवकर. उठा ना. मी ना तुम्हाला रात्रीपासून सांगते माझ्या भावानी म्हणजे तुमच्या मेवणेनी आपल्याला फिरायला जायचा प्लॅन केलाय पण तुमचं काय नुसतं झोप काढताय तुम्ही रात्रीपासून. झोपू देणार का नाही सांग बरं? आजारी मी एक आधीच पहिल्यापासून. आपल्याला 4 दिवसाने जायचंय ना मग फिरायला तर तुम्ही नीट वसताना. मला गाडीत उलट्या होत्या. आहो मग गोळी घ्या अजून ते काय म्हणतात लिंबू घ्या तेवढ्याने नाही भागलं तर खिडकी उघड ठेव ना आपण. अगं तरी पण मला उलट्या होत्या. मग तुम्ही ड्रायव्हरच्या शेजारी बस उठा. अगं ड्रायव्हरच्या शेजारी बसलो ना मी तरी मला उलट्या होत्यात. मी आहे ना फक्त गाडी चालवायलो ना मला उलट्या होत नाही. मग चालवा ना तुम्ही गाडी चालवा. मला कुठं गाडी चालवा येते? हे बघा तुम्ही ना आता हे सगळं मुद्दामून करताय. तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार आहे का? नाही नाही तू गप आपलं घरात बसू ग आपलं. नाही मी काय घरात बिरात बसणार नाही. तुम्ही मला फिरायला घेऊन जात असलं तर ठीक नाही तर मी दुसऱ्या कोणाचा जाईन. बघा आता फिरायला जायचंय ना तुला? हा ते आपल्या वरच्या सुकल्या डोंगरावर फिरायचो आपण. ना तिथं तसल्या महाराणात मला नाही यायचं तिकडं. चांगल्या ठिकाणी फिरायला जायचंय म्हणते तर परत तसं करताय. हो चला ना. झोपू दे ना. तुम्ही येताय का मी दुसऱ्या कोणाला घेऊन जाऊ? अशी कशी दुसऱ्या कोणासोबत जाशील तू? गप आपली घरात बस तिथं. असं का? थांबा जरा. गोळ्या गोळ्या इकडे. तुम्ही बघा गोळ्या इकडे. हा काय हो कावेरी वहिनी आणि हे असं का पडलंय मरी गेलं गत? त्यांना तसंच मरू द्या. तुम्ही मला सांगा तुम्ही असोबत फिरायला येणार का नाही? मी तुमच्या सोबत फिरायला? हा येणार का नाही? येतो की. चल मग जा घरी जा पटकन आवरून बस आपण लगेच निघू. बाय बाय. हा लवकर ये. आता तुम्ही बघा मी कसं फिरायला जाते का नाही. हा
मध्ये मध्ये थांब जा थांब काय रे मी लय टेन्शन मध्ये गेले आज काय झालं मला सांग उद्या तुझं माझ्यासोबत लग्न झालं ए बंड्या नीट बोल तुझं आधी लग्न झाले माझं तुझ्यासोबत लग्न कसं होईल रे अगं समज ना उद्या तुझं माझ्यासोबत लग्न झालं आणि मी दुसऱ्या एखाद्या बाईला घेऊन फिरायला गेलो तू तुला कसं वाटत हा 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 मी बरं जाऊ देईल तुला असं मग तसंच झालंय मला म्हणजे अगं माझी बायको त्या गोळ्यासोबत फिरायला गेली अशी वय ती मी तिला तले चांगली समजत होते तिला फिरायला जायला भेटलं बी कोण तो बारका गोळ्या मी तेच ना कुठं अशी बाई असती का आणि त्याचा सोक्षमोक्ष करायला ना मी जायला लागलो आता हा मग काय माणूस आहे काय विचारलं नाही तरी सगळं सांगून गेलं काय करणे आतापर्यंत 5-25 गाड्या गेल्यात तरी तुला एक बी गाडी थांबली नाही काही कामाचा नाहीयेस तू अवघड दादा थांबा तुम्ही मी आता आडवा झोपतो इथं तुला थांबा जरा गाडी येऊ द्या तुला आता गाडी नको थांबू दे मग बघ तू बघ गाई बनिया आलो त्या गाडीला अरे ती वॉशिंग मशीन नांगव घालीन तर तुझा उठ ती मोठी गाडी उठ करणे उठ 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 गाई बनिया मोठी गाडी दे मोठी गाडी ना ते घालीन बोकांडी होईन तुझी सपाट मग काय रोड कुठला तू कुठला ओळखू बी आलं नसत गाई बन कुठलं बन कुठलं गाडी तर गाडी थांबवायची जा दुसऱ्या गाड्या थांबव पळे काय चालू आहे बघा बघा सरपंच बघा असली बाई काय बघा मला सांगा एका परपुरुषा बरोबर फिरायचा ती माझा जीव काय म्हणत असेल सांगा मला मी जेव्हा तुमचा माग लागते मला फिरायला घेऊन चला फिरायला घेऊन चला तेव्हा तुम्ही नेता का तेव्हा माझा जीव काय म्हणत असेल अरे पण काय वेळ तुला पटत काय कोणा संघ दुसऱ्या संघ फिरायला चालू तू नवरा सोडून खुशाल पण यांना मी सांगते ना एवढं की चला आपण फिरायला जाऊ तुम्ही मला सांगा लग्न झालं फिरायला जायचं असतं का नसतं किती दिवस झालं आमच्या लग्नाला बाबांनी मला कुठं सुद्धा नेलं नाही पहिला 15 दिवस बाबांनी घर सोडलं नाही आणि आता चला म्हणे तू नुसतं काम 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 करत नाटक करत बसतात बंड्या कार तू त्यांना फिरायला घेऊन जाईना आजारी मी सरपंच बघा परत नाटक जेव्हापासून मी यांना सांगितलंय ना माझ्या भावाने फिरायला जायचा प्लॅन केलाय तेव्हापासून हा बाबा नुसता आजारी पडायचं नाटकच करतोय बंड्या काय लाका खोटं बोलतो चांगला लाका माझ्याकडे आता मला सांगायला आला तर चांगला धडधाकट आहे का तू आणि खुशाल म्हणतोय आजारी काय झालंय तुला आजारीला वर ए गंड्या आजारी मला खरं सांग बरं तू तिला फिरायला का घेऊन जात नाही सरपंच हा पैसेच नाहीत माझ्याकडे अरे बांडिया हे बघ हे घे पैसे 20,000 माझी गाडी घे ड्रायव्हर घे आणि ना फिरायला जाते ना घेऊन काय हे तुमची ना वटवट बंद करून टाका रोजच तुमचं फिरायला जात नाही ती म्हणते फिरायला घेऊन जात नाही तू म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आता पैसे दिल्यात गाडी दिली ड्रायव्हर दिला तिला फिरायला घेऊन जा आता तरी येणार ना लय बरं झालं बरं का सरपंच पण तुम्हाला एक खरं सांगू का आता हा काय मी गोळ्यासोबत फिरायला बिरायला चालले नव्हते मग हे सगळं माझा गोळ्याचा प्लॅन होता काय बोलते आहो आता ह्या बाबाला मी किती दिवस झालं म्हणते आपण फिरायला जाऊ फिरायला जाऊ आहो माझा भावानी ह्यांच्या मेवण्यानी आमच्या दोघांसाठी एवढा चांगला प्लॅन केलाय फिरायला जायचा पण ह्या बाबाला नुसती नाटक करायच्यात म्हणलं चला माझ्या मायाला तर 4 माणसांची ओळख होईल 4 पाहुण्यांना भेटल पण कसलं काय हे नाही म्हणत होते ना म्हणून मी आणि गोळ्याने मिळून हा प्लॅन केला हाय ना काय बरे हुशार आहे किराव तू हा मग ऐकलं काय बंड्या प्लॅन आता येऊ म्हणजे तू त्याच्यासोबत फिरायला जाणार रे नाही जाणार सरपंच तुमचे पैसे फिरायला जायचे जायचंय नाही तर खरं जाईल ऐका मेवण्यासोबत जाऊ ना आपल्या ऐका पैसे राहू दे तुम्ही दोघ जण घरी जा आवरा मी गाडी पाठवतो ड्रायव्हर पाठवतो आणि फिरायला जावा नको नको सरपंच तुमची गाडी नको माझ्या भावाने ना सगळं प्लॅन केलाय फक्त ना तुम्ही यांना यायला सांगा हे बघ पांड्या गाडी पाठवतो ड्रायव्हर पाठवतो ते तुम्हाला हिच्या भावाकडे सोडीन तिथून जावा फिरायला चला निघा निघा काय बरं वहिनी चला आम्ही पण येतो फिरायला नाही हो आता मी जातो ना घरी प्लॅन होता ना येऊ नवरा बायको मध्ये काय आहे का तिसरा माणसाचं काम हा द्वागा तिसरा चला व्हा घरी पळा निघा काय बरं वहिनी काय औषध देतोय मी पिना मग मला कसला सांगतोय डॉक्टर असं पण बारक्या लेकरांना औषध देतो इंजेक्शन नाही देत आणि लवकर बरं हो अहो मी बारीक नाही हो मोठा आहे आणि औषध मध्ये रोगर पेतोय मी काय वरी वहिनी तर फार इज्जतच काढली बो करण्या थांब आज ना मरणार आहे मी रोगर पिऊन का बरं
अरे जगूनच काय उपयोग आहे, जर आपले पैसे 50 वेळा भिकाऱ्यासारखे मागत मागावं लागत असेल तर? कुणाला दिलेत? सरकारला. सरकार कोण आहे? जाऊन विचार त्या सरपंचाला, सरकार कोण आहे ते सांगन तुला. सरपंचाने तुमचे पैसे घेतलेत का? हा विचार लावून आणि बघ, जाऊन विचार आणि ना माझ्याकडे थोडाच वेळ आहे, तुम्हाला काय करायचंय ते लवकर करा, समजलं का? कस काय? कस काय म्हणजे मी मरणार आहे आता ये रोगर पिऊन. अयो असं नका करू गोड दादा, ऐका तुम्ही, चला आपण सरपंचाकडे जाऊ पैसे आलाय. अजिबात नाही असं काय, याच्यात ना करू. मी नाही येणार, तू जा त्या सरपंचाकडे. पळ बरं जातो मी, ती बाटली इकडे माझ्या तुम्ही काय उद्योग ऐका तुम्ही माझ, तुम्ही उद्योग कसा काय पण. नाही नाही अजिबात नाही, बघ मी थांबतो वाटलंच तर तुला येऊच तर. नक्की का? हा मग आलो सरपंचाकडे जाऊन, जर तुम्ही काही असं उद्योग करू नका फक्त. नाही करत, लगेच येतो. ओ सरपंच, अहो तुम्ही सरपंच अजून काय फायदा गावाला? हा गावातल्या लोकांचं पैसे खाता खुशाल? ए मी कोणाचं पैसे खाल्लं रे? अहो त्या गोळदाराचं पैसे खाता तुम्ही? काय तुम्हाला आहे का नाही जाण्याची कमानाची? औषध प्यायला चालले ते गोळदादा. काय औषध प्यायला चालले? कुणामुळे? ते तुमच्यामुळे. गोळदाला काय झालं ना, मी तुम्हाला सुट्टीच देत नसतो. अरे पण मी कवा त्या गोळ्याचे पैसे घेतले? कवा घेतले? आता मला माहिती कवा घेतले, ते तुमचं नाव घेते घेतलं असं अंधारात फिंदरात आणि त्याला आता हे लावले लाड्या. अरे काय बोलतोय तू, तू तुला कळतं का काय बोलतोय? मी ते औषध प्यायला चाल, लवकर त्याचं वाचवा द्यायला. नाही तर बघा मग, औषध कुणामुळे प्यायणार? माझ्यामुळे. हा मग खरं? हा मग काय आयला चल पटकेने, काय झालं काय माहिती. काय रे तास झालाय वरती जाऊन थांबला, एकतर उडी तरी आण, नाही तर औषध तरी पी. हे बघ दुसऱ्या, तुला सांगतोय जोपर्यंत सरकार येत नाही तोपर्यंत मी आहे ना माझा निर्णय ठरवणार नाही. आता सरकार कडून आणायचं? बरं एक काम कर, तू उडी हान, आपण दोघं सरकारकडे जाऊ. अजिबात नाही, ते बघ आले सरकारचे नुमाइंदे, आता दाखवतो एक एकाला. गोळदादा तुम्ही मला परत फसवलं ना, मला म्हणजे औषध प्यायला चालू आहे आणि इकडे उडी मारा आले वय. हे करण्या तुझं काय घेऊन बसला, मला सरकारनी फसवले सरकारनी. सरपंच गोळदादा पैसे घेऊन टाका. ए गोळ्या तुझे कधी पैसे मी घेतले रे? सरपंच तुम्ही नाही घेतले, सरकारने घेतले त्या. गोळदादा तुम्ही एक काय ठरवा की, एकदा माझ्या सरपंचने घेतले, एकदा माझ्या सरकारने घेतले. अरे करण्या सरकारने घेतलेत. अरे पण तू कधी सरकारला पैसे दिले? मग ते टॅक्सच्या स्वरूपात दिले नाही का मी? अरे टॅक्सच्या स्वरूपात पैसे दिले ना, मग तू GST फाईल भर ना, म्हणजे तुला रिटर्न पैसे भेटते. म्हणजे दिवसभर मी तेच करतो, GST फाईल देत बसतो. म्हणजे तुम्ही सांगता ह्यो कागद आण, त्यो कागद आण, ह्यो कागद राहिला आणि त्यो कागद राहिला, म्हणजे देतो सगळे काम धंदे सोडून तेच करीत बसतो. गोळ्या तू ते ना पुढचं रान नको आणू, तू ये ना परत जागण्या मारण्यापर्यंत आला ना म्हणलं तुला नक्कीच काहीतरी ग्रामपंचायतीकडून पाहिजे असणार आहे. तुझं ना नेमकं काम काय ते सांग. आहो साधे नळाला स्वच्छ पाणी येत नाही. काल गावामध्ये गढूळ पाणी आलं होतं नळाला आणि ते गढूळ पाणी प्यायल्यामुळे दोघ जण आजारी पडले, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? अरे लागले सांगायला विकास केला. तुला माहितीये का गोळ्या काल काय झाले? काय आलं? अरे वाड्याच्या कडेची पाईपलाईन फुटली होती, पाईपलाईन जॉईन करताना ना कडेच्या चिखल माती पाईपात गेले, ते पाणी ना नळाला येत होतं त्याच्यामुळे गढूळ पाणी येत होतं. आणि मी गावात सांगितलं पण होतं की बाबा गढूळ पाणी येणार आहे, ते काय पाणी कोणी भरू नका. आणि ते तू जे म्हणतो ना ते दोघं जण कोण पाणी पिले, अरे ते बेवडे होते, ते सकाळच्या बारी त्यांना वाटलं नळाला चिया चालू, ते चिया म्हणून पाणी पिले. अरे ते दवाखान्यामध्ये पडल्यात का, त्यांचं बिल सुद्धा मीच भरतोय. माहितीये तुला दादा काय बेवड्यासाठी तुम्ही मला निघले होते? अरे करण्या बेवड्यांसाठी नाही रे, स्वच्छ पाण्यासाठी. स्वच्छ पाणी आपल्याला पण लागतं ना प्यायला. बरं सरपंच ते स्वच्छ पाणी कधीपासून येणार आहे नळाला? अरे आज संध्याकाळी सोडतो. बर बर ठीक आहे. बरं गोळ दादा मी वर येतो आता, कसं वाटते मला पण पाहिजे. तू नको येऊ, नको येऊ वर. का बरं मला कोणी वर चढवलं? मग मला ते तात्यानीच वर चढवलंय. तुकडे वर चालला रे बोंबलत, हा ते डायव्हर आला माहिती जाईना तुम्हाला राजस्थानला, नाही तर गुजरातला घेऊन आणि चालला बोंबलत वर. हो गोळ दादा, हा मग आता तुम्ही औषध प्या ना, उडी मारणार? अरे करण्या मरणार कॅन्सल.